काकुनाना मेमोरियल हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न. काकुनाना मेमोरियल हॉस्पिटल हे बीडचा चेहरा मोहरा बदलेल. बीडचे समाजकारण, राजकारण, शैक्षणिक चळवळीत उत्तम काम केलेले केसर काकूंचे नाव या हॉस्पिटलला आहे. त्यांचे काम कधी विसरता येणारे नाही. एका संघटनेत आम्ही होतो. काकूंनी दिलेला शब्द नेहमीच पाळला. त्यांना नानांनी खंबीरपणे साथ दिली. आज त्यांच्याच नावाने हॉस्पिटल उभा राहते याचा मला मनस्वी आनंद होत आहे. मोतीराम वरपे हे बीडचे झुंजार पत्रकार होते. त्यांच्या नावाने हे कार्डियक युनिट सुरू करण्यात आले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र हे हॉस्पिटल चालणार कसे? यात एक डॉक्टर आहे, एक उत्तम शेतकरी आहे, एक पत्रकार आहे आणि संदीप क्षीरसागरांची कॅटेगरी आणखी ठरवलेली नाही. पण हातात घेतलेलं काम यशस्वीपणे पूर्ण करतात असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. काकुनाना मेमोरियल हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शिवाजीराव पंडित, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सेनेचे गोविंद घोळवे, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके, रवींद्र क्षीरसागर, देवांगन देसाई, रेखा क्षीरसागर, संदीप क्षीरसागर, श्री हरिभक्तपरायण नवनाथ महाराज, शिवाजी महाराज, बजरंग सोनवणे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पवार म्हणाले की हॉस्पिटलबद्दल आगामी काळात लोकांमध्ये विश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. नागरिकांना मदत करणारी ही संस्था आहे. पण सुरुवातीपासून मला असे वाटते की राजकारणी लोकांनी हॉस्पिटल सुरू करण्याच्या भानगडीत पडू नये असे मला वाटते. पण तुम्ही मोठ्या हिमतीने हे हॉस्पिटल सुरू केले आहे, त्यामुळे या हॉस्पिटलच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यात याव्यात असाही सल्ला यावेळी दिला. या कार्यक्रमाचे प्रस्तावकी युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी केले. तसेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, देवांगन देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी काकूनानांचे स्वप्न नातवाने पूर्ण केले असे गौरवोद्गार आमदार धनंजय मुंडे यांनी काढले. तर गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी, सेवेसाठी सदैव तत्वर राहीन असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. व्यासपीठ किंवा राजकीय कार्यक्रमामध्ये त्यांचा कधीच खाटलं नसतो. पण त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला हॉस्पिटलचं उद्घाटन आदरणीय पवार साहेबांच्याच हातून करायचं. माझ्या मनात हा प्रश्न आला, त्यामुळं आपण हे सेवेचं व्रत हातात घेतलंय. त्यामुळं अतिशय चांगलं मॉडेल तुम्ही बसवलं. त्यामुळे अतिशय कमी दरात चांगली सेवा तुम्ही या आपल्या हॉस्पिटलची देऊ शकणार आहात. माझ्या मनात नक्कीच विश्वास आहे. MRI ची मशीन आपल्या या हॉस्पिटलमध्ये मी द्यावी ही भैयानी इच्छा व्यक्त केली. भैया असं हॉस्पिटल मला करता येणार नाही. इथं आपण काकूनानांचं नाव दिलंय, मोतीराम वरपे साहेबांचं या ठिकाणी कार्डियक सेंटर काढलं. मी माझ्या वडिलांच्या नावाने तर काही करू शकत नाही, पण नक्कीच भैया मी माझ्या वडिलांच्या नावाने MRI ची स्कॅनची या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा शब्द आदरणीय साहेबांच्या समोर देतो. मी जास्त वेळ बोलणार नाही. या हॉस्पिटल घटनाने लोक चौकशी यादी केली की कोण करतं हॉस्पिटल. परंतु जेव्हा संदीपने सांगितले की हॉस्पिटलच्या उद्घाटनाला यायचं, तर नंतर सांगण्यात आलं, चौघांची नावं सांगितली. म्हणजे चौघामध्ये तीन डॉक्टर नाही, एकच डॉक्टर आहे, हे कसं काय चालायचं. एक पत्रकार व पत्रकार परत शिवसेनेचा. हे उत्तम शेतकरी, उत्तम शेती करणारे. अजित वसे हे पत्रकार, म्हणजे पत्रकार, डॉक्टर, शेतकरी आणि संदीपला कुठली कॅटेगरी द्यायची हे काय मी अजून ठरवलं नाही. म्हणजे सगळी जी चौकडी या ठिकाणी झालेली आहे, या सगळ्यांनी या पत्रकारांचा निर्णय घेतला. त्याचा अर्थ एकच आहे की एखादं काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते काम यशस्वीच करायचं आणि ते करत असताना त्या कामाच्या माध्यमातून सामाजिक भान ठेवायचं, सामान्य माणसाच्या हिताचा विचार करायचा. इतरांच्या दराच्या पेक्षा आम्ही त्याची बेजार द्यायचं.
माझं डॉक्टर लोकांना त्याच्या बाकीच्या पार्टनरला विनंती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये बसू नका. कोणी आलं आणि म्हणजे संदीप भाया म्हणले की म्हणजे जाऊन द्या इथे घेऊ नका पण नाकाची बांधा घट करणार. शक्यतो आमच्यासारख्या राजकारणी लोकांनी हॉस्पिटलला मदत करा तर हॉस्पिटल चालवण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये. कारण तिथं आम्हाला इतक्यानं तुमच्याकडे जावं लागतं आणि त्यावेळेला जर तुम्ही आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुमचा कोणते पेशंट असताना आम्ही त्या ठिकाणी फीच्या बाबतीत जर काळजी तुमच्या मनासाठी घेतली नाही तर आम्ही यावेळी तुमच्याकडे येऊ. मग म्हणल्याशिवाय राहणार काय लोक होतं वाटतं त्यावेळी काय त्या पेशंटला एक प्रकारचा दिलासा आणि विश्वास द्या. 50% तो पेशंट त्यांनीच माझा दावेशिवाय राहणार नाही आणि या हॉस्पिटलचा नावलौकिक हा अधिक वाढल्याशिवाय राहणार नाही. तेच काम या ठिकाणी केलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो. आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं वैद्यकीय क्षेत्रात मदत करणाऱ्या या नवीन उपक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि माझे दोन शब्द करतो.